संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान मिशन कवच कुंडल विशेष लसीकरण मोहीम राबवणार येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून राज्यामध्ये 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये मिशन कवच कुंडले विशेष लसीकरणाचं मोहीम आयोजित करण्यात आलं आहे. या मिशन कवच कुंडल अंतर्गत सोलापूर मनपा कार्यक्षेत्रामध्ये दररोज 15,000 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. सोलापूर शहरात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार COVID-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून आजपर्यंत महापालिका क्षेत्रामध्ये 7,34,000 नागरिक असून त्यापैकी 4,20,855 इतक्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला असून 1,83,976 इतक्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतले आहेत. अद्यापर्यंत 3,13,445 इतक्या नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीचा एकही मात्रा घेतलेला नाही आहे. तरी शहरातील नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या द्वारे 45 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून COVID-19 प्रतिबंधात्मक लसीकरण दररोज मोफत केलं जात आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ऑन स्पॉट लसीकरणाची सुविधा सर्व लसीकरण केंद्रावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या विशेष मोहिमेद्वारे महानगरपालिकेच्या 15 शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. कोविड लसीकरणासाठी जाताना नागरिकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पेन्शन बुक, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी कोणतेही कागदपत्र घेऊन जावं. तसेच सोबत मोबाईल फोनही घेऊन जावं. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलं आहे. सोलापूर शहरवासियांना विनंती आहे, मिशन कवच कुंडल अंतर्गत 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत लसीकरणाची मोहीम आणखी जास्तीत जास्त हाती घेण्यासाठी शासनाकडून सूचना मिळाल्या. त्या मिशन कवच कुंडल अंतर्गत शहरामध्ये जास्तीत जास्त लसीकरण करायचे आम्ही ठरलेले, त्याप्रमाणे 15 शाळांमध्ये पण आम्ही वेगळा लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण वाढवायचे आम्ही प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत शहराचा टार्गेट होता 7,34,000 होता, त्यापैकी आत्तापर्यंत 27% म्हणजे जवळपास 4,20,000 आम्ही फर्स्ट डोस लोकांचा आम्ही 100% करू शकले, 57% केलेले. हे 100% या महिन्याच्या अखेरपर्यंत आम्हाला करायचे आमचं उद्दिष्ट ठेवलेले. त्याप्रमाणे उर्वरित जो 3 लाख लोक आहे, आणखी पहिले डोस पण आतापर्यंत घेतला नाही, त्यांना माझ्या विनंती आहे आपण ताबडतोब या मोहिमेच्या अंतर्गत आपण जास्तीत जास्त आपण लसीकरणासाठी यावा. आणि तसेच सर्व सामाजिक संघटनांना पण माझ्या विनंती आहे, ज्या ज्या आपला एरियामध्ये आणखी लसीकरण झाला नसेल, नसलेले लोक असेल तर त्यांना पण विनंती आहे, त्यांच्या माध्यमातून थोडा मोहीम घेऊन आपला लसीकरणपर्यंत त्यांना आणण्यासाठी विनंती करत आहे. आता आमचा जो सुरू आहे 45 लसीकरणचा केंद्र सुरू आहे, त्यामध्ये कालचा आकडा बघितला फक्त 1400 लोकांचं लसीकरण झालेले, खूप कमी प्रसाद मिळत आहे. म्हणून आम्हाला या अवघड लसीकरण वाढवण्यासाठी या मोहिमेच्या 8 ऑक्टोबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत हे मिशन कवच कुंडल अंतर्गत आम्ही जास्तीत जास्त लोकांना लस पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. तसेच सर्व दुकानदारांना आणि कामगारांना पण आम्ही सोमवारीपासून ज्यांचा फर्स्ट डोस झाला नाही, फर्स्ट डोस घेतला पाहिजे, फर्स्ट डोस झाला नाही त्यांचे दुकानदार असेल तर आणि कामगार असेल तर काय आस्थापनामध्ये काम करत असलेले कामगार त्यांच्या पण फर्स्ट डोस झालेले, त्यांच्याकडे सर्टिफिकेट असला पाहिजे, तो नसेल तर आमच्या पथकाच्या माध्यमातून आम्ही व्हेरिफिकेशन करणार आणि त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई पण करणार आहे.